जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य शहर बार असोसिएशन आणि कासा मनुष्यबळ विकास केंद्राच्या वतीने पहिली जिल्हास्तरीय एनजीओ मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी अवतार मेहर बाबा ट्रस्टचे ऍडव्होकेट मेहरनाथ कलचुरी, जय असोसिएशनचे राज्य कार्याध्यक्ष कैलास पठारे, ऍडव्होकेट प्रशांत साळुंके, इसाभाई शेख, डॉक्टर अमोल बागुल, सुनील गायकवाड, ऍडव्होकेट अनिता दिघे, ऍडव्होकेट भानुदास होले, ऍडव्होकेट सुनील तोडकर, पोपट बनकर, जय असोसिएशनचे राज्याध्यक्ष ऍडव्होकेट महेश शिंदे आदींसह स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सामाजिक संस्था करीत असलेले मानवसेवेचे कार्य अनमोल असल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलं. माझी प्रॉपर्टी आहे, माझा देश आहे, माझे नातलग आहे, माझं सर्व आहे, हे माझं घर आहे, माझं 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 करता करता 80 वर्ष संस्कार जमा करतो मरतो. लोक म्हणतात रिकाम्या हाताने आला आणि रिकाम्या हाताने चालत गेला, खाली हात आला आणि खाली हात गेला, तर रिकाम्या हाताने पुढे जात नाही, रिकाम्या हाताने येत नाही. कारण शारीरिक भौतिकदृष्ट्या जर ही माया घेऊन जात आली असती, डोक्यावरती घर बीर सर्व सर्वांनी घेऊन गेलो असतो, आपण इतके पक्के आहोत सोडण्याची काही इच्छा नाही, पण नाही असेल काही सोडत नाही. याच्यामध्ये ध्यानामध्ये ठेवा, लाय ह्या आय त्याच्याने चली चले, लाय ह्या आय त्याच्याने चले, ना आपली खुशी आहे ना आपली खुशी चले. कर्म घेऊन आले आलो, कर्म घेऊन चालले चाललो, आपल्या इच्छेने आलो नाही आपल्या इच्छेने गेलो नाही. घेऊन काय टाकतो मोठ मोठ्या वेगुडे संस्काराचे गुरु मनामध्ये शरीर संपलं सूक्ष्म शरीर आतमध्ये, आणि त्याच्या सूक्ष्म शरीराच्या द्वारे मन आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म शरीर, आणि त्या मनामध्ये सर्व संस्काराचे गठुडे घेऊन जातो. म्हणून रिकाम्या हाताने येत नाही, रिकाम्या हाताने जात नाही, संस्कार घेऊन आले येतो, संस्कार घेऊन जातो. आणि मग जन्म आणि मृत्यू, जन्म आणि मृत्यू हे ध्यानामध्ये ठेवा. नगर जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय ही पहिली एनजीओची मार्गदर्शन शिबिर ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबिरामध्ये कशाप्रकारे एन जी ओनी कार्य करायचे, त्याचबरोबर एन जी ओ ज्या पद्धतीने नवीन स्थापन होतात त्यांना जी सुरुवातीची जी माहिती किंवा कशा पद्धतीने स्वयंसेवी संस्था चालवायची असती त्याचं ऑडिट, त्याचबरोबर त्याचा पूर्ण लेखाजोखा हा कशा स्वरूपाचा असला पाहिजे याबद्दलचं संपूर्ण कार्यशाळा ह्या ठिकाणी जय असोसिएशन ऑफ एन जी ओ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आले. या एक दिवसाच्या कार्यशाळेमध्ये अनेक मान्यवरांनी या ठिकाणी योग्य असं स्वयंसेवी संस्थांना मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर याचे मुख्य संयोजक ॲडव्होकेट महेश शिंदे, त्याचबरोबर बनकर साहेब यांनी या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं पूर्णपणे नियोजन करून या कार्यक्रम अगदी यशस्वीपणे ऍडव्होकेट महेश शिंदे यांनी संस्थेची स्थापना, संस्थेचे रेकॉर्ड, लेखापरीक्षण, प्रस्ताव, अंमलबजावणी अहवाल याबाबत माहिती दिली. आज जय असोसिएशन ऑफ एन जी ओ महाराष्ट्र राज्य शहर बार असोसिएशन अहमदनगर, त्याचबरोबर कासा मनुष्यबळ विकास केंद्र अहमदनगर या तिन्हींच्या सहयोगाने पहिली जिल्हास्तरीय एन जी ओ मार्गदर्शन कार्यशाळा कासा या संस्थेच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये संपन्न झालेली आहे. या कार्यशाळेसाठी धर्मदाय उपायुक्त मॅडम सौ उषा पाटील मॅडम, त्याचबरोबर सहाय्यक धर्मदाय आयुक्त माननीय सातवसाहेब, त्याचबरोबर कासाचे महाराष्ट्राचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील गायकवाड, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट भानुदासजी होले, त्याचबरोबर राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते डॉक्टर अमोल बागुल, पुण्याचे ॲडव्होकेट प्रशांत साळुंके साहेब, त्याचबरोबर जय असोसिएशनचे कार्याध्यक्ष कैलासदादा पठारे, राज्य समन्वयक इसाभाई शेख, त्यानंतर रयतचे पोपटरावजी बनकर, ॲडव्होकेट अनिता दिघे, राजश्री ताई साळुंके मॅडम, ॲडव्होकेट गौरी सामलेटी मॅडम, यासह सामाजिक संस्थांचे अध्यक्ष, सचिव, विविध पदाधिकारी, त्याचबरोबर अवतार मेहरबाबा ट्रस्टचे ॲडव्होकेट मेहरनाथ कलचुरे साहेब आदींसह विविध मान्यवरांनी या ठिकाणी आज जिल्हास्तरीय मार्गदर्शन एन जी ओ मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न केलेली आहे. यामध्ये नवीन संस्था नोंदणी, संस्थेची कार्यपद्धती, बदल अर्ज, चेंज रिपोर्ट, प्रकल्प अंमलबजावणी, संस्थेच्या कार्याचं प्रेझेंटेशन, डॉक्युमेंटेशन,
त्याचबरोबर प्रकल्प तयार करणे, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे यासह विविध विषय मान्यवरांनी या ठिकाणी सर्वांना अवगत केलेले आहेत, ज्ञात केलेले आहेत. निश्चितच भविष्यात या अहमदनगर जिल्ह्यातील कृतिशील संस्थांना एक चांगली दिशा, एक चांगला मार्ग या कार्यशाळेतून निश्चित मिळेल. या अपेक्षेसह मी ॲडव्होकेट महेश शिंदे, जय असोसिएशनचा अध्यक्ष, या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत आणि आभार मानतो. उपआयुक्त धर्मराय न्यायालय यांचे न्यायाधीश माननीय न्यायमूर्ती उषा पाटील, त्याचप्रमाणे सहाय्यक धर्मदा आयुक्त सातवसाहेब उपस्थित होते. त्याचबरोबर अहमदनगर शहर वकील संघटनेचे अध्यक्ष माननीय भूषणजी भराटे, त्याचप्रमाणे मेहरबाबा ट्रस्टचे ॲडव्होकेट कलचूरसाहेब, त्याचप्रमाणे कासा मनुष्यबळ विकास केंद्राचे महाराष्ट्राचे व्यवस्थापक गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यक्रमामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील, बीड जिल्ह्यातील, पुणे जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था उपस्थित, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते, त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. न्यायमूर्ती पाटील मॅडम यांनी बदलार्थ सेक्शन 22 पब्लिक ट्रस्ट ॲक्ट याच्याप्रमाणे सर्व माहिती दिली. त्याचप्रमाणे माननीय सातवसाहेब यांनी धर्मदाय न्यायालयामध्ये विश्वस्त संस्थांना येणाऱ्या अडचणी याबाबतची माहिती दिली आणि त्यावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे माननीय गायकवाड साहेब यांनी NGOचं डॉक्युमेंटेशन आणि व्यवस्थापन, व्हिजन, मिशन याबाबत योग्य ते मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे अहमदनगर शहर वकील संघटनेने, संघटनेच्या वतीनं माननीय अध्यक्षांनी संस्था करीत असलेलं जे काम आणि शहर बार असोसिएशन यांच्या मदतीनं अनेक उपक्रम जे हाती घेतले त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मेहरनाथ कलचूर साहेब यांनी NGO आणि त्याचं व्यवस्थापन, त्याचप्रमाणे NGO ही मानवतेसाठी कशी उपयोगी आहे याबद्दल मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अनेक स्वयंसेवी संस्था यांना भविष्यकाळामध्ये ज्या ज्या येणाऱ्या अडचणी आहेत त्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलं. उपस्थितांच्या हस्ते कार्यशाळेत सहभागी संस्था प्रतिनिधींचं प्रमाणपत्र देण्यात आलं. तसेच विशेष कार्य करणाऱ्या संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यशाळेत ॲडव्होकेट पुष्पा जेजूरकर, आरती शिंदे, नयना बनकर, दिनेश शिंदे, हसन पटेल, बाबा शेख, राजश्री साळुंके, प्रमोद वाळके, विनायक नेवसे, ॲडव्होकेट गौरी सामलेटी, सुभाष काकडे, सुरेश बागुल, रजनी ताठे, आदर्श ढोरसकर आदींसह विविध संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.